दोस्त उठ का जी फटफट चले चार पाच वाजल्या चल म्हणा आपल्या घरात काय सुद्धा गड्याळ का मोबाईल गजर लावायचं काय माऊली भजन छान म्हणतो तुम्ही बघितलं मी युट्यूबला तुमच्या चॅनलला बाबा तुम्हाला काय निवांत चांगलं आहे काय टेन्शन नाही पुढं म्हणजे तर तुमचं अजून वैचारिक चांगली पद्धत दिसते का होतं एक वय झालं की थोडंफार आपलं हलतंय ना डोकं हे असं कार्यक्रम होते तुला इथं असं या पद्धतीचं करता ना मी औपचारिक तर म्हणून मग तुमच्या संग गप्पा मारायला म्हणून आलो की काय कारण कशात काढले ह्या काट बसूनच बोलू का बसूनच बोलू ना बोला एवढं ती कळप एकदा सुटका तिकडं सब भूमी गोपाल की पांडुरंगाचे जेवढे या पृथ्वीवर लेकर आहेत त्या सगळ्यांची ही जमीन असते त्यामुळं पक्ष्यांना प्राण्यांना कोणता सातबारा नसतो सातबारा आपल्याला लागतो इथं माझा सातबारा आणि इथं माझी शेत तसं पक्षी प्राणी कुठं पण फिरू शकतो कारण सब भूमी गोपाल की सगळं जग सगळी पृथ्वी सगळं परमेश्वराचं आहे आपण थोड्या काळासाठी इथं येतो आणि माझं म्हणतो त्याच्या आधी पण आपण नसतो आणि ते आपलं नसतं आपण गेल्यावर पण ते आपलं नसतं आपण धरून बसतो हे माझंच आहे म्हणून कळल्यानंतर बोध झाल्यानंतर तर विसरून जायचं हे नाही माझं मला इथं सोडून जायचं पक्ष्यांसारखं प्राण्यांसारखं राहायचं इथं अडकायचं नाही माझं माझं म्हणलं की अडकून राहते ना इथं पक्षी काय करतो अंगणात उतरतो चारदाने टिपतो आणि निघून जातो तसं राहायचं यायचं आपल्या वाटणीचे चार घास खायचे आणि निघून जायचं इथं अडकायचं नाही जसं आपण अडकून बसतो त्यामुळे आपल्या मनाला दुःख होऊ तर आज तुम्हाला भेट देण्यासाठी इथं आश्रमामध्ये आलो गेले 5-6 महिने माझे मित्र राहुल जाधव जे सांगोल्यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम चालवतात त्यांच्या सहवासात आल्यापासून एक सेवेबद्दलची एक वेगळी भावना मनामध्ये निर्माण झाली स्वतःसाठी सगळे जगतात पण इतरांसाठी पण आपण थोडंफार जगलं पाहिजे ही भावना मनामध्ये वाढली आणि देऊन घेऊन कुणाचं काही चालत नाही परंतु आपण प्रेम देऊ शकतो आज तुम्ही पैशानं प्रेमाची किंमत करू शकत प्रेम द्यायला घ्यायला वाटायला जो आनंद घेतला तो आनंद खूप आवडला त्यामुळं आज ही तुमच्या बरोबरची भेट झाली संत कबीर काय म्हणतात बघा आता हे सांगायचं का गरज आहे कारण आपल्याला हा जो वॉकर आणि ही जी काठी दिली हे माझे मित्र वैभव खटकाळे म्हणून आहे ते वाटंबऱ्यामध्ये त्यांचं हॉटेल आहे त्यांनी मी एकदा माझ्या व्हॉट्सअपला ठेवलं होतं की कुणाला बाबा एखाद्या वृद्धाश्रमाला मदत करायची असेल तर माझे संपर्क करा मग त्यांनी मला फोनपेवर 1000 रुपये पाठवले मग 1000 रुपयेमध्ये मी हे 800 रुपयेचं वॉकर आहे ते मेडिकल गाडी मेडिकल सांगवलं त्यांनी 50 रुपये कमी केले त्याच्यामध्ये ते 750 रुपयेला आणलं आणि काठी किती आणली आपण 200 काठीचे 200 रुपये सांगितले होते 20-20 रुपये त्यातनं कमी करून त्यांनी घेतले पैसे हे
खरं आभार त्यांचं आपण मानण्यासाठी त्यांचं नाव इथं आलं पाहिजे. कारण त्यांना वेळ, ते म्हणजे मला वेळ नसतो, मला वेळ काढून नसतील, मी म्हटलं तुम्हाला अजिबात वेळ नाही मिळाला पाहिजे. तुम्ही इतका चांगला धंदा करा, चांगलं कष्ट करा आणि असे पैसे समाजासाठी कुठंतरी दान करा, जेणेकरून तुमचं मला पण आनंद होईल. त्यांचा मला पुन्हा मेसेज आला, म्हटलं दाजी, दाजी म्हणजे माझे सासूरवाडीतला मित्र असल्यामुळं, दाजी मला आज इतकं आनंद वाटतोय, मी कोणासाठी तर काहीतरी केल्याचा आनंद वाटतो. हा आनंद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. एक प्रार्थना आहे, हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल हो ना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. आपण हा विचार नाही केला पाहिजे की आम्हाला काय मिळालं, आपण हा विचार केला पाहिजे की मी काय दिलं, की मी काय दिलं लोकांना, मी काय अर्पण केलं. आणि आपल्या मनात, आपलं मन, या मनामध्ये करुणा पाहिजे, दया पाहिजे, आणि त्या करुणेचं प्रेम, करुणेचा सागर आपलं हृदय असलं पाहिजे. अपनी करुणा का जल तू बहाके, कर दे पावन हरिक मन का कोना. प्रत्येकाचं मन आपल्या या करुणेच्या पाण्यानं हे पवित्र झालं पाहिजे. तुमच्या मनामध्ये इतकी करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे. तर या दया, ही दया उत्पन्न झाल्यानंतर माणसाच्या मनामध्ये सेवाभाव उत्पन्न होतो, इतरांची सेवा करावी असं वाटतं. आपल्या 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 आपण ज्यांना आपलं म्हणतो त्यांची सेवा सगळेच करतो आपण, आणि ती केली म्हणून तुम्हाला कोणी कौतुक करायची गरज नाही, ते तुमचं कर्तव्य असत. परंतु खरोखर ज्याला गरज आहे आणि ज्याला कोणी आश्रय नाही, ज्याला कोणी सहारा नाही, तिथं तुम्ही खरी सेवा केली पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदय, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणाव. ज्याला कुणी आश्रयदाता नाही, ज्याला कुणी तारणहार नाही, त्याला जर तुम्ही हृदयाशी धरत असाल तर तुमच्या हृदयामध्ये देव आहे, तुम्ही खरे साधू आहात, तुम्ही खरे देव आहात. जे का रंज साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजलेले गांजलेले दुःखी आहेत त्यांना जर कोणी प्रेम करत असेल, त्यांना जर कोणी मदत करत असेल, तर तिथं खरा देव आणि खरा परमेश्वर आहे. या भावनेतून आज तुम्हाला भेटायला आलो. भेटत असताना मी आज म्हणजे बरेच 6 महिन्यापासून लोकांना, मी लोकांपर्यंत पोहोचत असताना, पोहोचल्यानंतर बोलतो त्यांना, सेवा आपण, तुम्ही सेवा करा, तुम्हाला काय शक्य आहे, तुम्ही एखाद्या वृद्धाला 100 रुपयाच्या गोळ्या नेऊन देऊ शकता का, तुमच्यापेक्षा आम्ही येतो 100 रुपयाच्या गोळ्या मागायला, 100 रुपये मागायला, ते आम्ही पुन्हा वृद्धांना नेऊन देऊ, तुम्ही करणार का तसं, मग हे आपल्याला मागावं लागतं. मग संत कबीर काय म्हणतात, मांगण मरण समान आहे, मत मांगो कोई भीक, मागणं हे मरण्यासारखं आहे. एकदा माणसानं मागितलं की त्याला भावना येते मनात की मी मागितलं, मी भीक मागितली, मी भीक मागितली, ही भावना त्याला दुःखी करून त्याला मरणाच्या वेदना देते. मरण प्राय वेदना होतात त्या माणसाच्या मनाला की आपण मागितलं, आपल्यावर मागायची वेळ आली. कबीर म्हणतात, मत मांग, मांगण मरण समान आहे, मत मांग कोई भीख, मांगण से मरण भला, यह सतगुरु की सीख.
मागण्यापेक्षा मरलेलं बरं असं सद्गुरू सांगतात. परंतु हे मागत असताना माझ्या मनाला जगण्याचा आनंद मिळाला, मरण्याचं दुःख मिळालं असं कबीर महाराज म्हणतात. मागितल्यानंतर मिळतंही तसंच वाटत, परंतु माझ्या मनाला मी मागितल्यानंतर एक जीवनाचा आनंद मिळतो. माझ्या मागण्यानं एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही आनंद निर्माण होत असेल तर त्या आनंदासाठी आपल्याला हजार वेळा मिळलं तरी चालेल. म्हणून हा भाव मनामध्ये घेऊन जगतोय. सुरुवात केली आहे आपल्या राहुल जाधव यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वर कुठं घेऊन जाईल तिकडे जाईल, कुठं घेऊन जाईल तिकडे जाईल. त्याचा मी हात नाही पकडला तर माझा हात त्याच्या हातात दिला. तू कुठं घेऊन जायचं तिकडे घेऊन जा म्हणला तो. एवढं म्हणजे अजून हे म्हणजे आता तुमच्याकडे यायचं तिथं पण वृद्धाश्रम आहे सांगलीत, त्यांच्याकडे पण जाऊन बसतो. वाटत होतं हिथं पण व्हिडिओ बघायचो आणि सगळीकडे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. तुमच्या हृदयामध्ये, माझ्या हृदयामध्ये, यांच्या हृदयामध्ये, माझ्या मुलाच्या पण हृदयामध्ये, माझ्या लेकराच्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे तोच परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये. तिथं मी मला परमेश्वर भेटतो तसं तुमच्यात पण भेटतो. त्या पण परमेश्वराची भेट घ्यावी. तुमच्याकडे आलो खूप आनंद झाला. जगण्यामध्ये काही उणीव असतात, आपल्या जीवनामध्ये काही उणीव असतात. आपल्याला माहित नसतं की आपल्या जीवनामध्ये उणीव आहेत का किंवा काय जास्त असतं ते पण आपल्याला माहित नसतं. आपण ज्यावेळी इतरांना बघतो त्यावेळी आपल्याकडे काय आहे का नाही ते कळतं. तुलना केल्यानंतर कळतं आपल्याकडे काय आहे काय नाही. म्हणून अशा ठिकाणांना आपण भेटी दिल्या पाहिजे. अशा ठिकाणांना भेटी दिल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याकडे काय कमी आहे किंवा काय जास्त आहे. जे आहे त्याचा आनंद घेत जगलं पाहिजे आपण. काही लोकांना हालता येत नाही. पंढरपूरमध्ये त्या नदी घाटावरून वर चढत असताना आपण बघतो त्यांना हालता येत नाही, निश्चित पडलेले आहेत. त्यांच्यापेक्षा आपण सुखी आहे का नाही. अजून काय पाहिजे आपल्याला. आपल्या हातानं चालतोय, खातोय, आपल्या पायानं चालतोय. ते पडू नाही तिथं त्यांना कोणतरी आणून त्यांच्या तोंडात घालावं लागतं. म्हणजे आपल्याकडे आहे ते खूप चांगलं आहे. ते लोक तुमच्याकडे बघून म्हणत असतील की आम्हाला असं तर जीवन कमीत कमी परमेश्वरानं द्यायला पाहिजे. बरोबर. पण आपण आपल्या जीवनाबद्दल दुःखी असतोय, म्हणतो मला लईच दुःख झालं, मला लईच वाईट परिस्थिती आली. तुमच्यासारखं जगता यावं अशी लई जणांची इच्छा असते. त्यांना निवारा नसतो, घालायला कपडे नसतात, गटारीतलं पाणी पिऊन जगतात. त्यांच्यापेक्षा आपण चांगलं आहे का नाही, आपलं जीवन चांगलं आहे का. हे आपल्याला जे चांगलं जीवन आहे त्याचा आनंद घेत देवाचं नाव घेत हा शेवटचा काळ काढायचा. शेवटचा काळ आपला त्याच्याशिवाय सुखकर होणार नाही. खूप आनंद झाला. पुन्हा एकदा वैभव तुझं खूप खूप आभार. तुझ्यामुळं आज मला इथं येता आलं, एवढा आनंद मला झाला, एवढ्या लोकांना भेटता आलं. तुला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. समाजाची सेवा करण्यासाठी तुझ्या बाहूंमध्ये परमेश्वर खूप बळ देवो आणि तुला उत्तरोत्तर यश प्राप्त हो आणि तुझ्या यशाच्या माध्यमातून समाजाची सेवा घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. राम पुण्यभूमी गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शुद्धेश्वर दैवताचे नाव शुद्धेश्वर 84 सिद्धांता सिद्धवेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. फोटो काढायचा आपल्याला.
अरे महाराज एकच काठी आहे परंतु ही काठी उभं राहावी एक चिन्ह आहे की एखाद्या वृद्धाच्या म्हातारपणामध्ये तुम्ही त्याच्या वृद्धपणातला सहारा बनू शकता. ही नुसती काठी नाही आहे, 100-200 रुपयाची काठी नाही आहे, हे एक प्रतीक आहे जे आपल्याला इतरां वृद्धांसाठी मदत करण्यासाठी प्रेरणा देईल असं प्रतीक काठी आहे. काठी हीच वृद्धाची म्हातारपणाची सहारा असतो. तसं तुम्ही पण काठी बना, शक्य असेल तिथं सेवा करा आणि सेवेनंतरचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आनंद आहे, त्याचं वर्णनच करता येईल. राधेश्याम वृद्धाश्रम बलवडी याच्या अध्यक्षा वैशालीताई चाकणकर यांना पण मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की आणि त्याचबरोबर हनुमंत घाडगे पाटील राधेश्याम वृद्धाश्रमाच्या संस्थेचे सचिव आणि वैशालीताई चाकणकर आपल्या दोघांच्या कष्टातून इथं इतक्या निराधार लोकांचा उदरनिर्वाह इथं चालू आहे. परमेश्वर आपणासही खूप उदंड आयुष्य देऊ आणि अशीच तुमच्याकडून रंजलिया गांजलियांची सेवा घडो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. सुंदर बगीचा, इथं वृद्धांना पालेभाज्या वगैरे पालेभाज्या इथं लावलेल्या आहेत, फुलांची फळांची शोभेची काही झाडं आहेत, इथं वांगी लावलेली आहेत, काही भेंडी पण आहे. सुंदर बगीचा केलेला आहे. इकडं पालेभाज्या लावलेल्या आहेत. काय लावले हो पाटील? छान असं हे इथं वृद्धांना काही थोडंफार हातपाय मोकळे करायचे असतील तर छोटीशी हालचाल करायची असेल तर सुंदर असं हे सर्व इथं नियोजन आहे. आश्रमामध्ये छान असं गणरायाचं आणि आपल्या सावळ्या कृष्णाचं राधेश्यामाचं हे मंदिर आहे. सुंदर असं मंदिर. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में, मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में, भगवान तू अपने चरणों में, भगवान तू अपने चरणों में, मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. श्यामा आन बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. दोन्ही वृद्धाश्रमाचे चालक राहुल जाधव आणि हनुमंत घाडगे पाटील. राहुल जाधव सांगोल्यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम चालवतात आणि हनुमंत घाडगे पाटील इथं बलवडीमध्ये राधेश्याम वृद्धाश्रम चालवतात. थांबत
कुठे हे वृद्धांना राहण्यासाठी उन्हामध्ये बसण्यासाठी वगैरे आल्हाददायक वातावरण होण्यासाठी बघा किती छान सोफा वगैरे मांडलेला आहे. इथं हे पर्णकुटी इथं केलेली आहे. या सोफ्यावर जरा बसून बघू. सोफ्यावर बसून बघू आपण मस्त. कसं वाटतंय गुरुजी सोफ्यावर? खूप छान. क्या रखा है सांगोल में और क्या रखा है नौकरी में. कुछ दिन तो गुजरो इस पर्णकुटी में. पर्णकुटी दाखवा एकदा फिरून. एडमिशन लेना है राधेश्याम में. राधेश्याम में कुछ दिन तो गुजारिए राधेश्याम में. क्या रखा है अपने धाम में. राम कृष्ण एक दिवस काढायला मिळा पाहिजे असं इथं. फक्त ताप नाही पाहिजे. मोबाईल स्विच ऑफ करून एक दिवस पूर्ण इथं आराम. आता झोपून काढणार. राम